समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील हिंगणे येथे सालाबाद प्रमाणे श्री जाणूबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। यानिमित्त गुरुवार दिनांक 23 मे ते शनिवारी 25 मे अखेर भरगच्चा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये गुरुवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 6 वाजता श्री जाणूबाई देवीस अभिषेक, सकाळी 10 वाजता जय हनुमान गजीमंडळ शेवरी, जय मल्हार गजीमंडळ पळशी, मायक्का गजीमंडळ दुर्गेवाडी यांचा गजी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे। दुपारी 12 वाजता श्री जाणूबाई देवीस नैवेद्य आणि महाआरती आणि उपस्थित गजीमंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी 7:30 वाजता पालखीतून भव्य मिरवणूक आणि छबिण्यासोबत शौर गजी पथक, वडूज सणई ताफा आणि फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे। रात्री 11 वाजता ऑर्केस्ट्रा तुफानी यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सकाळी आणि रात्री वनिता राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे। दुपारी 12 वाजता जाणूबाई देवीची महाआरती, दुपारी 2 वाजता देवीची पालखी आणि रथातून भव्य मिरवणूक निघणार आहे। परमपूज्य महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी देवस्थान पुसेगाव आणि त्र्यंबकानंद महाराज दिवडी तालुका माणी यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रथपूजन होणार आहे। सोबत महालक्ष्मी हलगी ग्रुप मांडवे नातेपुते यांचे हलगी नृत्य सायंकाळी 5 वाजता निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे। या मैदानात मांडवे येथील पृथ्वीराज पाटील, काका पवार तालीम पुणे विरुद्ध प्रदीप ठाकूर भोसले व्यायामशाळा सांगली यांच्यामध्ये 75 रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे। वडूजचा कुमार केसरी श्रीधर गोडसे पुणे तालीम विरुद्ध कृष्णा सावंत सांगली, शुभम मांडवे नागाची कुमटे विरुद्ध नागेश देशमुख म्हसवड या 51,000 दोन कुस्त्या होणार आहेत। सायंकाळी 6 नंतर देवीचा महाप्रसाद जेवण होणार आहे। शनिवारी दिनांक 25 मे रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत। यातील प्रथम विजेत्या बैलगाडा मालकाला अनुक्रमे 51,000, 41,000, 31,000, 21,000, 11,000, 7,000 आणि 5,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। शर्यतीसाठी मोठी रुंद फाटी आखण्यात आल्यानं आदत वासरांना मोठी संधी मिळणार आहे। रात्री 9:30 वाजता झंकार बीट्स कोल्हापुरी यांचा करमणूक कार्यक्रम होणार आहे। रविवारी दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 7 वाजता संकष्टी चतुर्थी निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे। तरी परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन हिंगणे समस्त ग्रामस्थ मंडळ श्री जाणूबाई देवी यात्रा कमिटी यांनी केलंय। जाणूबाई यात्रेनिमित्त मौजे हिंगणे या ठिकाणी एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे हिंगणे गावाने जाणूबाई यात्रेनिमित्त। तर थोडीशी बैलगाडी मालकांना एक थोडी सूचना म्हणून आम्ही हा व्हिडिओ करत आहे की 800 फूट आपण पल्ला केलेला आहे। टोटल रनिंग 800 फूट आहे आणि फाटी आपल्याला निकाल लॉबीला निकाल द्यायचा नाही, त्यासाठी आपण फाटीतील मधील अंतर 14 फूट घेतलेलं आहे। आदत वासरांसाठी एक सुवर्ण संधी आहे। तरी या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मैदान इतक्या कठनाच्या रानाला आहे की अगदी पाऊस आला तरीसुद्धा मैदान अतिशय सुंदर होईल असं हे फक्त एक बैल आणि एक आदत की छोट्या वासरांनासुद्धा कुठंतरी एक चांगलं दिवस आले पाहिजेत यासाठी हिंगणे गावच्या वतीने जाणूबाई यात्रेनिमित्त ह्या गावाने आज पहिल्यांदाच मैदान घेतलं परंतु अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे। तरी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण 25 तारखेला या मैदानाला येऊन आपण या मैदानाची शोभा वाढवावी। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर हिंगणे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।